रामजी पाटलाचा गावात धरारा होता। त्याच्या शब्दाला किंमत होती। गावातील प्रत्येक माणूस त्याला वचकून होता। सर्व लोक त्याच्या कलानं घेत होते आणि बोलत होते। पांढरीचा धनी, कर्ता आणि मातबर म्हणून त्याच्याकडे पाहत होते। गावातील एकही माणूस त्याचा शब्द मोडीत नव्हता। तसेच पाटीलही आपल्या दराऱ्याला धक्का बसणार नाही असे हसून खेळून वागत होता। पाटलाचं वय 40 घरात गेलं होतं। घरदार नेटकं होतं, पण घरात पाळणा हलत नव्हता। त्यामुळे पाटलापेक्षा लोकच काळजीत पडले होते। ते सर्व हळहळत होते। पाटलाच्या वंशाचा दिवा लवकर लागावा असं सर्वांना वाटत होतं आणि त्यासाठी लोकच देवाला नवस करीत सुटले होते। गोजाबाई पाटलीन ही रामजीच्या घराचं भूषण होती। गोजाचा मानही मोठा होता। अगदी तारामतीसारखी बाई अशी तिची 12 ख्याती होती। मोठ्या मनाची बाई म्हणून लोक तिला ओळखीत होते। तिच्या वयानेही आयुष्याच्या 32 पायऱ्या ओलांडल्या होत्या। परंतु आपल्याला मूल होत नाही म्हणून तिला वाईट वाटत होतं। 60 वर्षी त्या रखमा कुंभारणीला मुलगा झाला। तिच्यापेक्षा आपण कितीतरी तरुण आहोत। आज ना उद्या आपल्यालाही मूल होईल अशी ती आपल्या मनाची समजूत घालीत होती। पाटील सदा आनंदी होता, पण कधीतरी मध्येच त्याला मुलाचा विचार भांडावून सोडित होता। आपण निपुत्रिक आहोत याची त्याला खंत वाटत होती। पुत्र नसलेल्या माणसाच्या हातचं दानही फुटकं असतं असं म्हणतात। या विचारानं त्याचा जीव झुरत होता। दुपार झाली होती। पाटील चावडीकडे जात होता। वाण्याच्या दुकानासमोर दादू दाभाडे आणि बंडा सोनटक्के बोलत उभे होते। बंडा सोनटक्क्याचं लग्न होऊन 7 झाली होती। वर्षाला 1 या नियमानं त्याच्या बायकोनं 6 बाळातपणं पार पाडली होती आणि 7 आज उद्यावर आलं होतं। दादूचं अजून लगीनच झालं नव्हतं। दादू सोनटक्याला म्हणाला, काय बंडोबा आता पुरं करा की? काय? अव लेकराचं लेंढार। ती देवाची देण हाय, त्याले मी काय करू? अव पर तुमच्याकडे येणारं एखादं आपल्या पाटलाकडे पाठवायला देवाला सांगा की? हे काय बोलणं झालं? अव मी देवाला तसं सांगतो। देव पाटलाकडे त्या पोराला पाठवतो, परसाल ते मूल माझ्याच बायकोकडे पळत येतं ना, मग ती काय त्याला सोडित नाही। आता काय म्हणणं हाय ते सांगा। यावर दोघही हसले। जाता जाता वळणावर हे पाटलानं ऐकलं आणि तो खिन्न झाला। तो मुलाचा विचार करीतच पाराखाली आला। तिथं किसना महार मारवाड्याची लाकड फोडीत होता। त्यानं पाटलाला रामराम केला। कंबर सरळ करून धापाटाकीत म्हणाला, एक गोष्ट बोलू का? बोला की? पाटील गंभीरपणे म्हणाला, आता मला कोण बोलणार नाही ते आळशी। आता तू एकदाच बोल, पण खरं खरं बोल आणि माझ्या मनातलं बोल। पाटील वय झालं, किसना म्हणाला, घरात दिवा नाही, तेवढा पाळणा हल्ला की आमासनी आनंद, मग आमासनी काय बी नग। पाळणाच हलवायचा नव, मग आत्ताच घरी चल, तुझ्या मोर पाळणा हलीत बसतो। तसं नव, किसना वरमून बोलला। मग कसं र? पाटील म्हणाला, एखादं लेगरू झालं पाहिजे। मग काय करू? पाटलानं विचारलं। अव तुम्ही काय बी करा, किसना नम्रपणे म्हणाला, पर मोर या पांढरीला धनी पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे। तवा किसना सरळ सांग। पाटील गंभीर झाला। आता कसं सांगू? किसना उदास होऊन म्हणाला, मी गरीब माणूस, वावग बोलून चूक केली तर तुम्हासनी राग येणार। मला राग येणार नाही, पर सरळ सरळ सांग। पाटील छाती काढून म्हणाला, मला मूल नाही हे खरं आहे, पर मी काय करू ते सांग की? माझं मत आहे तुम्ही मुलासाठी सुंदर बिराड करा। किसना हसत हसत म्हणाला, नाहीतर हातचं बी जाईल नि पदरचं बी जाईल नि मग बै गेल्यावर पस्तावा करीत बसावा लागेल। खरं आहे तुझं, पाटील कपाळावर आठी घालून म्हणाला, पर एका म्यानात 2 तलवारी राहणं कठीण असतं। अहो तुम्ही राजा आहे सा, तुम्हासनी काय कठीण आहे? किसना म्हणाला, मी आपला गरीब माणूस आहे, एका माझं ठीक आहे। असं म्हणून पाटील पुढं चालू लागला। दुसरं बिराड हा एकच विचार त्याच्या डोक्यात घुमू लागला। बायला सगळं गाव पोरग हो दे म्हणून ओरडतोय, पर किसनानं जो मंत्र सांगितलाय तो कुणीच कसा सांगितला नाही। असं म्हणून पाटील स्वतःशीच
हसत होता। नवं बिराड, नवी बायको, तिचं रूप, तिचे गुण असा गुंता त्याच्या डोळ्यापुढं तरुळ लागला। निमक्ती नवी बायको आणि मूल ही दोन चित्र त्याला दिसू लागली। पाटील गेल्यावर नव्या बिराडाची बावडी किसना महारानं छातीवर हात मारून उडवली आणि गावात हलकल्लोळ माजला। मग जो तो पाटलाला नव्या बिराडाबद्दल सांगू लागला। नवं बिराड करा, एक मूल हो द्या, नी पांढरीचा धनी आमासनी मिळू द्या। आणि या माऱ्यानं पाटील पिसाट झाला। नव्या बायकोचा विचार करू लागला। त्याला नवा सुंदर चेहरा दिसत होता, नी लगेच पाळणा हलत होता। त्यात वाऱ्यात हातपाय हलवीत खेळणारं बाळ त्याला दिसत होत। आणि गावच्या आग्रहानं पाटील तयार झाला। दुसरं बिराड करायचा त्यानं निश्चय केला। त्याने एके दिवशी गोजाबाईला विचारलं, निम्म वय उलटलं, घरात मूल नाही, हे भूतावानी जगणं मला पास नाही, काय करूच सांग। ते तुम्हीच मला सांगा, गोजाबाई म्हणाली। आणि तुम्ही जे कराल त्यात मी आहे, मी तुमच्या विरुद्ध नाही। गावाचं मत आहे की मुलासाठी म्या दुसरं बिराड करावं, तेव्हा तुझं काय मत आहे? पाटलानं प्रश्न केला। माझी काही हरकत नाही, गोजाबाई म्हणाली। वंश बुडू नये असं मलाही वाटतं, तुम्ही गप्प बसू नका। हे ऐकून पाटलाला बरं वाटलं, तो कामाला लागला। पाहुण्यांच्या कानावर गेलं, चक्र फिरली। एका मातबर माणसाला कोण नकार देणार, नवरी ठरली। आणि पाटलानं मोहनाशी लग्न केलं। नवी झंझणीत बायको नवी पाटलींहून घरात आली। गाव स्तंभित झाला। 40 वर्षाचा पाटील नी करकरीत 20 वर्षाची बायको, शिवाय घरात गोजाबाई, आता दोन बायकाचं कसं होणार याचं गावाला कोडं पडलं। आणि मग पाटलाच्या संसारात एकाकी नवीन पेच प्रसंग उद्भवला। नव्या बायकोला पाटील लालचावला म्हणून गोजाबाई संतापली। तिला पाटील गुंजारू लागला तेव्हा मोहना भडकली। एका मेहनात दोन तलवारी दाटल्या, नि पाटील गोंधळून गेला। दोन पाटीलनी एकमेकींना पाण्यात पाहू लागल्या। मत्सराचा अग्नी भडकला, नि त्यात रामजी पाटील होरपळू लागला। त्याच्या भरल्या संसारात वनवा लागला। दोघीजणी एकमेकीला पाहून भुंसत होत्या, कधी कधी भडकत होत्या, कधी कधी एकमेकीवर कडाडून तुटून पडत होत्या। नि पाटील फक्त पाहत होता, कुणाला काय बोलावं हेच त्याला कळत नव्हतं। तो गावची पाटीलकी करणारा माणूस हताश झाला होता। त्याला ते दोन निखारे भाजून काढित होते। तो दोन जाळात जळत होता। मुक्याला भुक्याचा मार द्यावा तशी त्याची अवस्था झाली होती। आणि मग गावातील बेरकी माणसाचं फावलं। ती माणसं बिब्याच्या फुल्या घालावा तशी पाटलाच्या मर्मावर घाव घालू लागली। नाळ पडलेल्या घोड्याच्या पाठीवर कावळ्यानं टोचणी माराव्यात, तसं पाटलाच्या चिघळलेल्या संसाराला अधिकच चिघळून जखम वाढवू लागलं। गोजाबाई आणि मोहना या दोघीतील वाद सतत वाढत